राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. काल राज्यात 1500 कोरोनाबाधित तर मुंबईमध्ये जवळपास 1000 नवीन रुग्णांची नोंद झाली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत वाढत्या कोरोना संख्येबाबत चर्चा केली जाईल. तसंच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या यावरतीही चर्चा अपेक्षित आहे. 2 दिवसांपूर्वी एका पत्रकाद्वारे नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं गेलं होतं. मास्कची सक्ती नाही, मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात आलेलं. त्यामुळे आजच्या बैठकीत मास्कविषयी कोणता निर्णय होतो का याकडे लक्ष असेल. कोरोना वाढतोय पण खबरदारी घेऊन शाळा सुरू राहतील असं शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शाळांसाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जातील याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असेल. तर मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होते. कोविड रुग्णसंख्येच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या तीनही पक्षाच्या आमदारांची एक बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत उद्या थेट मुख्यमंत्री संवाद साधतील. राष्ट्रवादीच्या आमदारांची एक स्वतंत्र बैठक उद्या मुंबईमध्ये पार पडेल. राज्यसभेसाठी मतदान करण्याची तारीख आहे 10 जून आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या तीनही पक्षाच्या आमदारांची एकत्रित बैठक घेतील. राष्ट्रवादीची एक स्वतंत्र बैठक मुंबईत उद्या पार पडेलच. शिवसेनेच्या आमदारांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत. एकजूट दिसावी महाविकास आघाडीची, कोणती मतं फुटू नयेत यासाठी हा संवाद अतिशय महत्वाचा असेल. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर आहे. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, कधी हा संवाद पार पडेल आणि कसं महत्व या संवादाला? नंतर राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता महाविकास आघाडीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची एक मॅरेथॉन बैठक आता मुख्यमंत्र्यांसोबत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज कॅबिनेटची बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता अपक्ष आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षनिवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर उद्या महाविकास आघाडीतले सर्व जे आमदार आहेत यांच्यासोबत संध्याकाळी 6 वाजता ट्रायडंट हॉटेल इथे एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. साधारणतः या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये माहिती दिली जाईल कशा पद्धतीचं हे मतदान असणार आहे, यासोबतच कशा पद्धतीनं मतदान या निवडणुकीसाठी करायचं आहे याबाबत देखील या सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना माहिती देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली. धन्यवाद निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.